नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझे जिनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांची पी एच डीची म्हणजेच पेट एंट्रान्सची ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे आणि याचे डिटेल्स आपण पुढे पाहूयात पहा आपण वेबसाईटवर आलो इथे व्ह्यू ऑलमध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पहा न्यूज अन अनाऊन्समेंटमध्ये इथे दिलेलं आहे ॲप्लाय ऑनलाईन फॉर पी एच डी एंट्रान्स एक्झामिनेशन आणि इथे पहा यांनी दिलेल, या दिले, दिलेले नोटिफिकेशन रिगार्डिंग एच डी एंट्रान्स एक्झामिनेशन यावरती क्लिक करू आपण मित्रांनो यांचं नोटिफिकेशन थोडं व्यवस्थित पाहूयात वाचूयात नोटिफिकेशन ऑफ पी एच डी एंट्रान्स टेस्ट पेट दोन हजार तेवीस इंट्रोडक्शन दिलं आहे त्यांनी सांगितलं रेग्युलेशन एकोणीस नऊ आणि सोळा याप्रमाणे अलोकेशन सीट आता इथे दिलेले बघा फिफ्टी पर्सेंट सीट विल बी अलोकेटेड कॅन्डिडेट हु द पेट एंट्रान्स टेस्ट म्हणजे एकूण सीटच्या पन्नास टक्के सीट या पेट एंट्रान्सवाल्यांसाठी आहे आणि पन्नास टक्के ते रिझर्व आहे बघा कसं कोणासाठी फिफ्टी पर्सेंट सीट फॉर द कॅन्डिडेट हू आर एक्झमटेड फ्रॉम द एंट्रान्स टेस्ट मेन्शन अबाउ म्हणजे पेट एंट्रान्स विद्यार्थी जे देत आहेत त्यांच्यासाठी पन्नास टक्के आहे तर पन्नास टक्के एक्झमटेड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आता एक्झमटेडचा क्रायटेरिया आपण पुढे पाहूयात बघा स्ट्रक्चर ऑफ एंट्रान्स नीट ऐका का मित्रांनो ही जी एक्झाम होणार आहे एंट्रान्स ही दोन पेपरमध्ये विभागली आहे बघा देर विल बी टू पेपर्स पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड आणि ऑनलाईन पद्धतीनेच हे एंट्रान्स होणार आहे आणि त्याचा सिलेबस ही त्यांनी पुढे दिलेला आहे आता बघा पेपर फर्स्ट हा याच्यामध्ये नेमकं काय आहे बघा त्याच्यात त्यांनी दिलं आहे जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट आणि दुसरा आहे पेपर सेकंड सब्जेक्ट स्पेसिफिक टेस्ट ओके आता नीट पहा हे दोन्ही पेपर दिस पेपर विल हॅव फिफ्टी क्वेश्चन्स पन्नास पेपर फर्स्टला पन्नास क्वेश्चन आणि पेपर सेकंडला पन्नास क्वेश्चन पन्नास कोणते मल्टिपल चॉईस आता यांनी सिलेबस दिला आहे पेपर फर्स्ट कवर लॉजिकल रिजनिंग न्यूमेरिकल ॲबिलिटी रिजनिंग लँग्वेज ॲप्टिट्यूड हे पेपर फर्स्टसाठी येणार आहे पन्नास प्रश्न आणि पेपर सेकंडसाठी तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक ओके एच करेक्ट ॲन्सर कॅरीज टू मार्क्स ओके okay, प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क दिलेले आहे देर विल बी नो निगेटिव्ह सिस्टीम निगेटिव्ह सिस्टीम नाही टाईम ड्युरेशन फॉर इच पेपर प्रत्येक पेपरला साठ मिनिट तुम्हाला दिले जातील ऑनलाईन पद्धतीने आणि महत्त्वाचं अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो कॅन्डिडेट हू स्कोर्स फिफ्टी पर्सेंट मार्क्स अँड फोर्टी फाय पर्सेंट रिझर्व कॅटेगरी नीट आहे का तुम्हाला हे दोन्ही पेपरमध्ये पन्नास टक्के स्कोर्स हे घ्यायचे आहेत ओके हे पहा इन बोथ पेपर्स ओके तर दोन्हीही पेपर मिळून तुम्हाला पन्नास टक्के ओपन कॅटेगरीला पन्नास टक्के घ्यायचे आहेत आणि रिझर्व कॅटेगरीला पंचेचाळीस मिळाले तरच तुम्ही पेट क्वालिफाईड होऊ शकाल पुढे बघा हाऊ टू ॲप्लाय ॲप्लाय कुठे करायचं हे बघा एन एम यू डॉट ए सी डॉट इन यावरती त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर फॉर्म भरताना त्यांनी तीन कॅटेगरीज हे तीन कॅटेगरीज आहेत त्यांना एक्झम्प्टेड म्हणून सांगितलेलं आहे तुम्ही पाहून घेऊ शकता आता बघा फी स्ट्रक्चर ऍडमिशन एंट्रान्स कोर्स आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरताना तुम्हाला फीज द्यावी लागेल ती फीज बघा किती रुपये आहे बाराशे रुपये ही ओपन कॅन्डिडेटसाठी आहे आणि एस सी एस टी स्टुडंटसाठी एक हजार रुपये ही इतकी आहे ऑनलाईन पद्धतीने ही फीज तुम्हाला भरायची नॉन रिफंडेबल आहे सहावा प्रोसिजर ऑफ ऍडमिशन आता ऍडमिशन ऑनलाईन फॉर्म फिलअप करत असताना काही गोष्टी तुमच्यासोबत बाळगायच्या आहेत जसं की बघा kindly मेक रेडी your स्कॅन पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साईज फोटो पाहिजे सिग्नेचर पाहिजे सिग्नेचर ही ब्लॅक इंकनी केलेली असावी त्यानंतर बघा त्यांनी सांगितलं आहे पेट दोन हजार तेवीसवर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर हे बोल्ड केलेली आहे ही वेबसाईटवरून त्यानंतर व्यवस्थित वे फॉर्म भरा पेमेंट करा असं त्यांनी सांगितले बऱ्याचशा गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट जे कॅन्डिडेट एक्झम्प्टेड आहे जसे की सेट असेल नेट असेल किंवा एम फिल असेल अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा येथे फॉर्म मित्रांनो भरायचा आहे आणि भरलेल्या फॉर्मसोबत डॉक्युमेंटसुद्धा त्यांना पाठवायचे आहेतच पण पेट जे विद्यार्थी देणार आहेत त्यांनी कुठेही डॉक्युमेंट पाठवायचे नाहीत परंतु एक्झाम कॅटेगरीमधले म्हणजे सेट असाल नेट असाल किंवा एम फिल असाल या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर हार्ड कॉपी विद्यापीठाला पाठवायचीच आहे हे लक्षात घ्या हा पॉइंट ते सांगतोय त्यानंतर बघा खाली त्यांनी दिलेला आहे आता फॉर्म भरताना बघा सबमिट द फॉलोइंग सपोर्टिंग डॉक्युमेंट अलॉंग विथ द हार्ड कॉपी जेव्हा तुम्ही एक्झामटेड कॅटेगरी मधून पुढे जाणार आहात तर तुम्ही बघा काय काय द्यायचं आहे तुमचे मार्क्स द्यायचे अटेस्टेड मास्टर डिग्री की यू किलंटचे फोटो कॉपीज द्यायचे आहे ट्रान्झॅक्शन स्लिप पैसे भरल्याचे स्लिप द्यायची कॅटेगरीत असाल तुम्ही कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल पाहिजे त्याच्यानंतर जर तुम्ही हँडिकॅप कॅटेगरीमधून असाल तर सिव्हिल सर्जनचं सर मेडिकल सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि एम फिलवरून जर तुम्ही फॉर्म भरत असाल एक्झाम तर ती कम्प्लिशन सर्टिफिकेट हवं आहे ओके okay? त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी दिल्यात आपण इथे पाहू शकतो इथं नीट बघा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय द कॅन्डिडेट ॲपेरिंग फॉर द पेट एक्झामिनेशन शाल नॉट सेंड द हार्ड कॉपी टू द युनिव्हर्सिटी जे पेट एक्झाम म्हणजे पेड देता आहेत आता नव्याने आणि एक्झामटेड नाही आहे फक्त पेड देतात तर त्यांनी कुठंही त्यांचे डॉक्युमेंट पाठवायचे नाही परंतु जे कॅन्डिडेट सेट नेट किंवा एम फिल किंवा जो क्रायटेरिया विद्यापीठाने एक्झामटेडचा दिलेला असेल त्या लोकांनी त्या मुलांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांची हार्ड कॉपी ही हे पहा डेप्युटी रजिस्ट्रार हा जो ॲड्रेस दिलेला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला पाठवायचं आहे हॉल आणि ते डिटेल्स दिलेत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण जाऊयात शेड्यूल फॉर पेट दोन हजार तेवीस आता हे शेड्यूल पहा शेड्यूलमध्ये त्यांनी दिलं आहे की ऑनलाईन फॉर्म आता तुम्हाला जो ऑनलाईन फॉर्म मिळणार आहे तो भेटणार आहे सत्तावीस जुलै दोन हजार तेवीसपासून तो लास्ट डेट दिलेली आहे त्याची दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस त्यानंतर लास्ट डेट फॉर सबमिशन हार्ड कॉपी एक्झम्प्टेड ओनली मधून भरल्यानंतर तुम्हाला हार्ड कॉपी सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत विद्यापीठाला पाठवायची आहे त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल लिस्ट ते एक लिस्ट लावणार आहे एक्झम्प्टेड कॅन्डिडेट आणि एंट्रन्सवाल्यांची वीस ऑगस्टला त्यानंतर तुम्हाला काही ऑब्जेक्शन काही जर असेल फॉर्ममध्ये तर ते तुम्हाला बावीस आठला द्यायचं आहेपर्यंत डिस्प्ले फायनल लिस्ट एक फायनल लिस्ट डिस्प्ले करणार आहे एक्झम्टेड विद्यार्थी आणि पेट देणारे पंचवीस ऑगस्टला त्यानंतर हॉल तिकीट तुम्हाला मिळणार आहे सत्तावीस ऑगस्टला त्यानंतर टेंटेटिव डेट्स ऑफ एक्झाम एक साधारण त्यांनी टेंटेटिव्ह डेट्स दिल्यात एक्झामच्या तेरा चौदा पंधरा सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि टेंटेटिव पेटचं रिझल्ट त्यांनी डिक्लेअर करायचं ठरवलं आहे तीस नऊ तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आणि टेंटेटिव्ह हार्ड कॉपी तुमचे पेट ओनली फॉर पेट क्वालिफाईड जे पेट क्वालिफाईड कॅन्डिडेट आहे त्यांनी हार्ड कॉपी जमा करायची आहे कधी नंतर रिझल्टच्या नंतर पंधरा ऑक्टोबर पंधरा दहा दोन हजार तेवीसला ओके तर या पद्धतीने हे सर्व नोटिफिकेशन मित्रांनो आहे त्यानंतर पहा येथे त्यांनी दिले ॲप्लाय ऑनलाईन फॉर पी एच डी एन्ट्रान्स एक्झामिनेशन दोन हजार तेवीस यावरती क्लिक केल्यानंतर आपण त्यांच्या पोर्टलवर जाऊ शकतो इथून आपण फॉर्म भरू शकतो आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू